आता एक वेगळी बातमी. कडक उन्हाळ्यात आपल्याला आठवण येते ती थंडगार पेयांची. त्यात लिंबू सरबत असेल, ऊसाचा रस असेल, असे अनेक पेय आपल्याला पाहायला मिळतात. किंबहुना आपण त्यांना पिण्याचा आस्वाद सुद्धा घेतो. लिंबू सरबतांची अनेक स्टॉल तुम्ही पाहिले असतील, पण हा स्टॉल थोडासा वेगळा आहे. त्याला कारणही तसंच आहे. पाहूयात कडक उन्हातही माणुसकीचा ओलावा जपणाऱ्या चिमुकल्या मुलांच्या सरबताच्या स्टॉलची. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी 2 ते 3 दिवसात उष्णतेची लाट येण्याची सध्या शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या कडक उन्हात आपल्याला जर काका तुम्हाला थंडगार सरबत पाहिजे का असा गोड आवाज ऐकायला मिळाला तर प्रेक्षकांनो तुम्ही म्हणाल हा गोड आवाज कोणाचा? तर ही आहेत ऋषाद, आमोद, ईशान, मान्या, जेनिल या 7 ते 9 वयोगटातील लहान चिमुकले, जे उन्हाळ्याच्या सुट्टीत लिंबू सरबत विकून त्यातील जमा होणारी रक्कम गरजूंना देणार आहेत. बरं, ही मुलं इथपर्यंतच थांबली नाहीत तर या मुलांनी सरबताची सायकलवर जाऊन मार्केटिंग सुद्धा केली आहे. त्यासाठी प्रत्येकाने कामं विभागून घेतली आहेत. उन्हाळ्याची सुट्टी लागली की लहान मुलांना वेध लागतात ते बाहेरगावी जाण्याचे किंवा मज्जा करण्याचे, कारण अभ्यासाव्यतिरिक्त सुट्ट्या ज्या मिळतात त्या एन्जॉय करण्यात लहान मुलं घालवतात. मात्र आत्ता बालगंधर्व चौकातून तुम्ही ज्ञानेश्वर पादुका चौकाजवळ जर जात असाल तर तुम्हाला एक हा छोटासा स्टॉल दिसेल. आणि हा स्टॉल कोणाचा आहे तर या बच्चे कंपनीचा आहे. उन्हाळ्याची सुट्टी ते साजरी कशी करतात तर ह्या स्टॉलच्या माध्यमातून. एक लहान मुलांनी हा स्टॉल टाकला आहे, लिंबू सरबतचा हा स्टॉल आहे. आणि प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्याला ते विचारणा करतात की तुम्हाला लिंबू सरबत हवं आहे का. अतिशय गोड आवाजात अशी ही बच्ची कंपनी येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला विचारते की तुम्हाला लिंबू सरबत हवं आहे का, किंवा दुसरं एक ऑरेंज सरबत आहे ते हवं आहे का, असं छान अशा आवाजात विचारते. आणि येणारे जाणारे प्रत्येक जण त्यांना प्रतिसादसुद्धा देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता आपल्यासोबत हे लहान चिमुकले आहेत ज्यांनी हा स्टॉल उभारला आहे. आपलं हा टीम लीडर आहे असं म्हणायला हरकत नाही. ऋषाद आपल्यासोबत आहे. ऋषाद, उन्हाळ्याची सुट्टी लागली आणि हा तुम्ही स्टॉल टाकला, कशी ही कन्सेप्ट तुम्हाला सुचली? आम्हाला ही कन्सेप्ट सुचली कारण आम्हाला शिकायचं होतं की मोठ्या आल्यावरती बिझनेस कसा करायचा, मोठ्या आल्यावरती कसा असणार आहे. मग आम्हाला आधीपासूनच एक्सपिरियन्स हवा होता, त्यामुळे म्हणजे मोठं झाल्यावरती आम्हाला काही प्रॉब्लेम नाही येणार म्हणून आम्ही हे केलं. बरं, आता ही कन्सेप्ट सुचली तुला आणि यामध्ये तुला सहकार्य घरच्यांनी पण केलं? हो. म्हणजे कसं सुरुवातीला तू जेव्हा घरच्यांना तुझी ही कन्सेप्ट सांगितली की बाबा मला हा स्टॉल टाकायचा आहे, तर त्यांची रिॲक्शन काय होती? किंवा ताईला जेव्हा तू ही कन्सेप्ट सांगितलीस घरच्यांना तर त्यांनी कसा प्रतिसाद दिला तुला? लगेच टाकायला होकार दिला? नाही, लगेच नाही होकार दिला. बरेच दिवस मी म्हणत होतो की टाकायचं आहे, पण बाबा म्हणत होते की असं रोडवरती थांबून माहीत नाही आजूबाजूची लोकं कशी असतात, तर मग इकडे सुनील दादा असतो म्हणून मी इकडे थांबायचं ठरवलं या झाडाच्या शेडमध्ये आणि मग बाबांनी मला अलाव केलं. बरं, आत्ता अक्षरशः तुमची पूर्ण टीम आहे सोबत, तर टीममध्ये तुझं नाव काय आहे? मान्या. मान्या, तर आता अक्षरशः तुमची पूर्ण टीम इथं आहे. तुमची भांडणं होतात का कधी? हो, कधी कधी होतात. बरं, आणि आता वृषासोबत तू हे सगळं करतेस, सरबत देतेस लोकांना, तर लोक कसा प्रतिसाद देत आहेत? ते चांगला प्रतिसाद देतात. बरं, आता आपल्यासोबत हा छोटा आहे, कितवीला आहेस? मी तिसरीला आहे. तिसरीला, एवढ्या लहान वयात हा स्टॉल टाकलाय, कसं वाटतंय? खूप भारी. हो, आणि कशी म्हणजे तुमच्याकडे अशी एक जवळपास सर्वांना काम वाटून दिलेलं आहे, कोण मार्केटिंग करतं, कोण येणाऱ्या जाणाऱ्याला विचारतं, किंवा तुमच्या ह्या सर्वची काय क्वालिटी आहे, काय खासियत आहे तुम्ही सांगता, तर तू काय काम करतो? मी मार्केटिंग करतो. बरं, कसा अनुभव आला मार्केटिंगचा? आम्ही सायकलवरनं फुटपाथवर सगळीकडे फिरतो आणि विचारतो काकू तुम्हाला थंडगार सरबत पाहिजे का. आता हे थंडगार सरबत बनवले कोण? आम्ही सगळ्यांनी बनवले. तू काय सांगशील, कसा अनुभव आहे तुझा? माझा अनुभव खूप चांगला आहे आणि एव्हरी डेला आमची कमाई मोर देन 300 जाते. अरे बापरे, मग ते जी कमाई जी झालेली असते त्यात काय करणार तुम्ही त्या पैशांचं? आम्ही प्रॉफिट काढतो दिवसाचा, थोडे नेक्स्ट दिवसासाठी सामानसाठी ठेवतो आणि थोडे आमचे सेव्हिंगमध्ये टाकतो. आणि जे सेव्हिंगमध्ये आले एंड ऑफ द डे, म्हणजे ज्या स्टॉल बंद करणार असणार ना फुल स्कूल चालू झाल्यावर, तेव्हा आम्ही लोक अर्धे पैसे चॅरिटीला देणार आणि अर्धे आमच्यासाठी ठेवणार. बापरे, खूपच छान विचार आहे. आणखीन काही आपल्यासोबत आहेत लहान चिमुकले, तुला कसं वाटतंय? मला चांगलं वाटतंय. बरं, किती दिवसांपासून तुम्ही करताय हे सगळं? खूप दिवसांनी. खूप दिवसांपासून?
ना, कधी चालू केलं आहे हा स्टॉल? एक मे. मग एक मे पासून तुम्ही करताय, तर तुम्हाला बऱ्याच लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असेल. तुम्ही, मी आत्ता पाहिले की सायकलवरून जाता, समोरच्या ऑफिसेसमध्ये असेल किंवा येणाऱ्या जाणाऱ्या रिक्षावाले काका असतील किंवा बाईकवरून जाताना पण तुम्ही लोकांना सांगता की आमचं सरबत घ्या, तर असं करताना तुला लोक काय बोलतात? कधीतरी नाही म्हणतात आणि कधीतरी हो म्हणतात. पण प्यायला येतात ना सरबत? हो. बरं, तू काय सांगशील? आम्हाला हे करताना खूप मज्जा येते आणि खूप चांगलं वाटतं. लोक पण येतात प्यायला आणि लोक प्रतिसाद देतात. बरं, लहान मुलांचा तुम्ही हा स्टॉल पाहिला, आणखीन दोन चिमुकले आहेत आपल्यासोबत. बरं, आता तुझं काम काय? बरं, इथं प्रत्येकाला काम विभागून दिलेलं आहे. मी मार्केटिंग करतो. मी सायकलवर जातो फुटपाथवर आणि लोकांना विचारतो थंडगार सरबत हवं आहे का. कधी कधी नाही म्हणतात, कधी कधी हो म्हणतात. कधी कधी घाईमध्ये असतात म्हणून नाही घेतात, पण नंतर येतात आणि मग घेतात. बरं, तुम्ही एका शाळेतले का सगळे एका स्कूलमधले आहात? नाही, मी अभिनवमध्ये, हा पण अभिनवमध्ये आणि ऋषाद आमचा लीडर अभिनवमध्ये. तुम्ही सगळ्यांनी एकत्र येत उन्हाळ्याची सुट्टी अशी सेलिब्रेट करता. तुम्हाला असं नाही वाटत का उन्हाळ्याच्या सुट्टीला कुठेतरी बाहेर फिरायला जावं? आम्ही जाऊन आल्यावर हे करतो. अरे बापरे, जाऊन आलात? तू जाऊन आलास? हो, मी जाऊन आलो. एकत्र जाऊन आलो. बरं, बाहेर जाऊन एन्जॉय करून आल्यानंतर तुम्ही या स्टॉलमध्ये आलात. स्टॉल हे केलं तुम्ही आणि त्यानंतर तुम्ही हा सगळं स्टॉलमध्ये येऊन काम करता. हो. पण आता हे सगळं तुम्ही करताना काम तुम्हाला विभागून दिले, तर तुझ्या वाटेला कुठलं काम आलंय? मी पण मार्केटिंग करतो. बरं, आणि आम्ही गरीब लोकांना फुकट देतो. रिक्षावाल्यांना 5 नाही तर 5 रुपयांना देतो आणि असेच डिसेंट माणसांना 10 रुपयांना देतो. डिसेंट माणसांना तुम्ही 10 रुपयाला देता आणि जे गरीब वगैरे वाटतात त्यांना 5 रुपयाला किंवा फ्रीमध्ये देता. हो. बरं, तुम्हाला फ्रीमध्ये का द्यावं असं वाटतं त्यांना? कारण त्यांच्याकडे पैसेच नाही आहेत आणि आम्हाला जरा त्यांना सेव्ह करायला पैसे बरं वाटतं. ही तुम्हाला हे असं का करावं असं वाटतं? पण की तुम्हाला, तुम्ही कसं ओळखता की हा माणूस गरीब आहे किंवा काय? आम्ही विचारतो त्यांना 10 रुपयाला हवंय का, ते म्हणतात की पैसे नाही आहेत. मग सांगतो आम्ही फुकटमध्ये देतो. हो. बरं, हे सगळं आता बनवताना हे लिंबू आणणं किंवा काय हे सगळं कोण करतं? मार्केटमध्ये कोण जातं मग? आम्ही टर्न बाय टर्न सगळे आतो. ओके. तर हा आहे ऋषादने लावलेला स्टॉल आणि या स्टॉलला अनेक लोक प्रतिसाद देत आहेत. आपण पाहता हा अतिशय छोटा स्टॉल आहे, पण या छोट्या स्टॉलमध्ये या लहानग्यांची कमाईसुद्धा तेवढीच चांगली आहे. आणि या उन्हाळ्याच्या सुट्टीचा कसा सदुपयोग करायचा या लहान मुलांनी आपल्याला दाखवलेला आहे आणि या लहान मुलांना लोकांचा सुद्धा तेवढ्याच प्रमाणात प्रतिसाद मिळतोय. प्रेक्षकांनो, तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल, एवढ्या छोट्याशा झाडाखाली हा छोटासा स्टॉल, इथं बरं कोण येणार? आम्हालाही तसंच वाटलेलं, पण जेव्हा आम्ही तिथे जाऊन प्रत्यक्ष स्टॉलला भेट दिली तेव्हा चित्र काही वेगळंच होतं. अनेक जण या ठिकाणी क्षणभर उभे राहून सरबताचा आस्वाद घेताना पाहायला मिळालेत आणि मुलांना पुढील वाटचालीसाठी अनेकांनी शुभेच्छा सुद्धा दिल्यात. आता आपण या बच्ची कंपनीशी संवाद साधलाय, मात्र या बच्ची कंपनीकडे हे सरबत पाहायला येणारे काही कस्टमर आहेत, ग्राहक आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की त्यांना काय वाटतं, कसा वाटला त्यांना सरबत? काय सांगाल, कसा वाटला तुम्हाला हा सरबत? सरबत मुलांच्या मनाने खूपच छान होता आणि सर्वात महत्त्वाचं ही म्हणजे उद्याचे भारत आहे आणि हे उद्याचे यंग एंटरप्रेनर आहेत आणि ह्यांनी जी काही सुरुवात केली आहे किंवा हे जो म्हणजे मार्ग अवलंबला आहे हे निश्चितच खूप मोठे उद्याचे भारताचे यशस्वी उद्योजक होतील. तुम्ही सुद्धा सरबत घ्यायला आलात, तर मुलांची कन्सेप्ट अतिशय सुंदर आहे, त्यात शंका नाही आहे. तुम्हाला कसं वाटलं मुलांचा सरबतचा स्टॉल? खूप छान. त्यांनी ह्या वयात जो प्रयत्न करत आहेत ते पाहून खूप आनंद वाटला. मी ॲक्च्युली हा व्हॉट्सॲपवर व्हिडिओ पाहिला आणि त्यातनं मी, माझं शेजारीच ऑफिस आहे, पण मग मी त्याकरता खास व्हॉट्सॲपचा व्हिडिओ पाहिल्या लगेचच बाहेर आलो आणि म्हटलं यांचा स्टॉल बघून यावा कसा आहे तो. आपण पाहिलं की मुलांच्या या स्टॉलला अनेक ग्राहक जे आहेत, अनेक लोक जे आहेत ते उत्तमरित्या असा प्रतिसाद देत आहेत. जाणारे येणारे प्रत्येकजण या स्टॉलला भेट देतात आणि त्यांचा सर्वच आस्वादसुद्धा घेत आहेत. कॅमेरामन विवेक भालेरावसह मी शनाया दिनमांडूस पुणे.